सुख माझी पण आहे सुवासिनी, याच्यावर विश्वास ठेव. मी परत एकदा त्याला माझं सर्वस्व देऊन बसले. सुप्रिया ओरडू नकोस. अरे हिच्या गळ्यात तुझ्या नावाचं मंगळसूत्र तरी आहे, माझ्याकडे तर तेही नाही. आणि तरी तुझ्यावर विश्वास ठेवत राहिले मी. तू त्या विश्वासाचा चांगला गैरफायदा घेतला. अगं मी तू सुवासिनी, मी खोटं बोलते, खोटं बोलते. अरे बापरे, एवढा कधी खाल्ले नव्हते मी. खूप खाल्लंय मी, पोट भरला माझा. अन्नदाता सुखी भव, तृप्त झालंय मी. आग लागली आग, आग विझवून पाणी नको. वहिनी पाणी देता मग. वहिनी नाहीये मी तुमची. असं काय था क्या? खाल्लंय ना मी, तो खाल्ल्यावर पाणी पिऊ नको म्हणून. कोण आहे हा माणूस? जितका दाखवतोय तितका भोळा वाटत नाही मला. सुवासिनी माझ्यावर विश्वास ठेव ग. मी खरंच काही लपवत नाहीये तुझ्यापासून. अगं खोटं बोलते ही. मी कित्येक दिवस झाले फोन सुद्धा केला नाहीये तिला. खोटं आहे सगळं, खोटं तू बोलतेस. फक्त मला याचं कारण कर. हो मला वाटतं त्याचं कारण कळलं. तू बल्लाळाला सामील झालीय. सुवासिनी अगं आता थोड्या वेळापूर्वी बबन काय बोलला विसरलीस का तू? हिला बल्लाळाने पाठवलंय ग, कारण बल्लाळाला आपल्या संसारात फूट पाडायची आहे. बल्लाळचं नाव घेऊन स्वतःच्या चुका लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. बायकोशी भांडण झालं, घरात काही टेन्शन असलं की तू इमोशनल सपोर्ट साठी कोणाकडे यायचंस? माझ्याकडेच ना. फायदा घेतलायस तू माझा आणि आता मलाच खोटं ठरवतोस. आणि कोण तो बल्लाळ ज्या माणसाला मी ओळखत आहे नाही, त्याचं नाव माझ्यासमोर कशासाठी घेतोयस? सुप्रिया तुला आता कोणी पाठवलंय ते कळलंय की नाही मला? तेव्हा आता सांग मला इकडे का आलीयस, का सगळं करतेस, हे खोटं बोलून काय मिळवायचंय तुला? काही नको मला. मी तुझ्या आयुष्यातून कायमची निघून चालली आहे हे सांगायला आली आहे. सुहासिनी जेव्हा कॉलेज रियुनियनला आम्ही भेटलो ना तेव्हा सुद्धा हेच म्हणाला तुम्हाला. मी सुहासिनी बरोबर सुखात नाहीये, इमोशनल ब्लॅकमेल केलं त्याने मला. आणि म्हणून मग मी माझी मर्यादा ओलांडली. पण नंतर मी माझी चूक सुधारली, त्याच्याशी फक्त मैत्रीचे संबंध ठेवले. पण त्यानंतर परत तेच. गेल्या आठवड्यात तू माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. मीही विश्वास ठेवला त्याच्यावर. सुप्रिया गेट आउट फ्रॉम हियर. जाणारच आहे मी, जाणारच आहे मी. सुवासिनी चुकीच्या माणसावर प्रेम केलंस.
इतक्या वर्षांचा तुझा संसार वाया गेला. माझ्याकडे येऊन त्या दिवशी तू माझ्या चारित्र्यावर शंका घेतलीस ना, पण ज्याच्या नावाचं गळ्यात मंगळसूत्र बांधलेस त्याच्या चारित्र्याचं काय? तोंड सांभाळून बोला. माझ्या वडिलांसारखेच ते. यापुढे त्यांच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेणार नाही. आणि तुम्हाला काय वाटतं, या घरात येऊन वाटेल ते बोलून तुमचं खोटं खरं होणार आहे? बोलू दे तिला सोनिया, बोलू दे तिला. अजून काय काय लपवलंय माझ्यापासून कळू दे मला. आई खूप बोलल्या त्या, आता निघायला हवं त्यांना. मनापासून या घराचं भलं चिंतणाऱ्या पाहुण्यांनाच मान मिळतोय, नाहीतर अपमान करून बाहेर एक काढता येत. आणि यानंतरही तुम्हाला काही बोलायचं असेल ना, तर माझ्याशी बाहेर येऊन बोला. जय, परत कधीही माझ्याकडे यायचं नाही आणि मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. सुप्रिया, आता तुझं तोंडही बघायची इच्छा नाही आहे माझी. निघून जा इथनं. तिच्या सोबत एका छताखाली राहतोस, तिच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न कर. इतकी वर्ष बिचारी अंधारात राहिली, आता तरी प्रामाणिक राहा तिच्याशी. निघताय ना? अरे साईमा, तनिक रुकिए. अरे हमारा शेर तो सुन के जाइए मोहतरमा. अर्ज किया है ना, आओ देखा न ताओ. क्या बात है, ना आओ देखा न ताओ. कसा वाटला आमचा डाव, आता काय करणार माहेरची झुंजार राव. तुमच्या मनासारखं काहीही होणार नाहीये. माशाल्ला, होणार होणार. अब तो छप्पर फाड़ के मुसीबतें तुम्हारे घर पर आने वाली है. अब देखते हैं कुठे कुठे ठिगळ लावणार मैथिली ताई. माफी चाहते हैं, सोनिया मैडम बोलना था हमें. सोनिया मैडम, तुझ्या नाकावर टिचून वाट लावणार आहे मी सगळ्यांची.
पण यामध्ये तू मला मदत करायची, करशील ना? करशील ना? करावीच लागेल, करावीच लागेल. खूप फटकेबाजी केलीस इतके दिवस, खूप खूप फटकेबाजी केलीस. मॅच हातची जाते का असं वाटत होत मला. हो सवाल, पण आपण तो लास्ट ओव्हर का प्लेअर ना भाई. सगळ्या बॉलवर सिक्सर मारणार गोल, आणि सिक्सर मारून मॅच खिशात टाकणार. मग बघतो, तू या घराला वाचवतेस का तुझ्या बहिणीला? मी सुद्धा हार मानणार नाही. बघालच तुम्ही. याला म्हणतात फाजील आत्मविश्वास, ओव्हर कॉन्फिडन्स. एक मिनिट, का वागलात तुम्ही असं? आई बाबांमध्ये दुरावा निर्माण करून काय मिळवलं तुम्ही? बाबांनी आजपर्यंत तुम्हाला कधीही वाईट वागवलं नाही, कधी तुमचा अपमान केला नाही. मग असं खोटं बोलून त्यांच्यात भांडण का लावताय तुम्ही? या घराची मोठी सून या नात्याने मी काहीतरी विचारते तुम्हाला, का केलं तुम्ही असं? देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. देव का? मी स्वतः कधी माफ करू शकणार नाही स्वतः. आज मी माझ्या नजरेतनं उतरलीय. काय काय म्हणालात तुम्ही? काही नाही, मला निघायला. नाही, एक मिनिट, माझ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. मला खरं खरं सांग, केलं तुम्ही? तुमच्या डोळ्यात दिसतंय तुम्ही जे काही वागलात त्यामागचं कारण काहीतरी वेगळं. मला असं वागायचं नव्हतं ग, माझ्या मनात नसताना मला हे सगळं वागावं लागलं. कोणी सांगितलं होतं हे सगळं करायला? बोला ना. मी तुला एवढं सांगू शकते की माझा हात दगडाखाली आहे, त्यामुळे मला हे सगळं करावं लागलं. हे बघा प्लीज, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला सगळं खरं काय ते सांगा प्लीज. सोनिया प्लीज, तू कोणाला सांगू नकोस. एक एक व्यक्ती आहे. कोण व्यक्ती? अहो बोला ना, कोण व्यक्ती? बल्लाळ. बल्लाळचा माणूस माझ्यावरती नजर ठेवू नये. म्हणजे परसू यांच्यावर नजर ठेवणे असं तर नाही म्हणायचंय ना यांना? बल्लाळच्या ताब्यात माझा एकुलता एक मुलगा. मी जशी वागले नसते ना तर माझ्या मुलाला मारून टाकलं असतं. तुम्ही रडू नका प्लीज, प्लीज. मी अशी वागले नसते, खरंच अशी वागले नसते. माझं प्रेम आहे का जयवर? खरंच अगं नाटक नाही करत मी, खरंच माझं प्रेम आहे त्याच्यावर. आयुष्यात फक्त एकदाच प्रेम केलं जयवर. आम्ही दोघे एकत्र एका गावात वाढलो. मला लग्न करायचं होतं त्याच्याशी. पुढे तो नोकरी शोधण्यासाठी मुंबईला आला आणि मी गावात त्याची वाट पाहत थांबली. आणि मग तो इकडे येऊन बिझी झाला. नकळतपणे आमच्यातलं अंतर वाढत गेलं. दरम्यान माझं लग्न ठरलं आणि काही कारणाने ते मोडलं. शेवटी माझ्या घरच्यांनी माझं प्रेम ओळखलं. त्यांना कळलं माझं जयवर प्रेम आहे म्हणून. हो, बाबांनी तुमच्या मैत्रीबद्दल सांगितलं होतं. पण मग
जर तुमचं बाबांवर एवढं प्रेम होतं तर मग तुम्ही तेव्हाच का नाही सांगितलं त्यांना? अगं मी प्रयत्न केला होता. माझ्या जयवरच्या प्रेमाला जेव्हा घरच्यांनी स्वीकारलं ना, त्यावेळी पहिल्यांदा मी जयला माझ्या प्रेमाच्या कबुलीचं पत्र लिहिलं आणि पाठवलं. त्यात मी त्याला लग्नाविषयी विचारलं होतं. मग त्या पत्राचं काय झालं? माहित नाही. माहितीये काय हे? त्या पत्राची पोच पावती. अजून जपून ठेवली. मी कधीही जयला विचारलं नाही या पत्राबद्दल आणि मीही कधी त्याच्याजवळ त्या पत्राचा विषय काढला. मी कधी विचारलं नाही की तुला पत्र मिळालं का, तू वाचलं का, आणि वाचलं असेल तर सुहासिनीशी लग्न का केलं. नंतर त्याचं लग्न झाल्याचं जेव्हा मला कळलं ना, तेव्हा सुहासिनी बरोबर तो सुखात राहावा एवढीच माझी मनोमन इच्छा होती. मला त्याचा संसार मोडायचा नाहीये. पण आज जेव्हा माझ्यामुळे त्याच्या डोळ्यात दुःख पाहिलं ना, तेव्हा मला किती त्रास झाला असेल याची कोणीच कल्पना करू शकत नाही. प्लीज प्लीज तुम्ही सावरा स्वतः, रडू नका. प्लीज या घरची मोठी सून म्हणून मी तुला सगळं विश्वासानं सांगितलं. प्लीज कोणाला सांगू नकोस. नाही सांगणार. निश्चिंत राहतो आणि मला माफ करा. काहीच माहित नसताना मी खूप बोलले तुम्हाला. सॉरी. तुला आलाय ना, तसंच मलाही माझा राग आलाय. काही करू शकत नाही. समजू शकते. कधी कधी नाईलाज असताना सुद्धा खूप गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात, पण तुमचं मन साफ आहे हे मला आज कळलं. निघते मी. कधी काही गरज पडली तर फोन कर मला. एक विचारू, ज्योती आत्या त्या सुरक्षित आहेत ना? हो, म्हणजे बल्लाळला मी तिच्याबद्दल काही सांगितलेलं नाही आहे. ती अगदी सुरक्षित आहे. पण आता जास्ती काळ तिला दूर ठेवू नका तुमच्यापासून. लवकरात लवकर तिला घेऊन या घरी. हो, एक सांगू, आपल्या प्रेमासाठी खूप मोठा त्याग करतात लोक असं ऐकलं होतं. तुमच्याकडे बघून पटलं मला ते. म्हणजे काहीतरी चांगलं आहे माझ्या. नक्कीच. येते. काळजी घ्या.